आता बघूयात विविध शहरातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या. एसटी महामंडळाच्या नागपुरातील ताफ्यात 15 ई बसेस दाखल होणार. बसची ट्रायल सुरू. इमामवाडा आगारात चार्जिंग स्टेशनचीही व्यवस्था. गणपतीत कोकणात जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकातून विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन. 222 गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं बुकिंग कालपासूनच सुरू. ठाकरेगडाचे आमदार भास्कर जाधव यांचं केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र. गणपती उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेची तिकीटं उपलब्ध करून देण्याची मागणी. नाशिकमध्ये घरफोडी करणारे आरोपी 24 तासात पोलिसांच्या ताब्यात. राका कॉलनीतील नवकार रेसिडेन्सीत राहणाऱ्या माजी नगरसेविकेच्या घरात चोरी. 1 कोटी रुपयांच्या सोन्यासह 3 चोरांना अटक. नाशिकमध्ये 72,000 शिधापत्रिका धारकांचं धान्य वाटप संथ गतीनं. सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांची तारांबळ. बुलढाणा शहरातील हॉस्पिटलचं बायोबेस सुंदरखेड परिसरात. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. प्रशासन कारवाई करत नसल्यानं ग्रामस्थांनीच केली स्वच्छता. गोंदियात आदिवासी संस्थेत 21,48,000 रुपयांची अफरातफर. तत्कालीन सचिव आणि केंद्र प्रमुखांचा प्रताप. परसोडी येथील संस्थेतील प्रकार. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाचा धोका वाढला. जिल्ह्यातील आणखी 3 कोरोनाची लागण. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 103 जणांना डेंग्यूची लागण. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत 806 डेंग्यू रुग्णांची नोंद.